वारकऱ्यांचा श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी आजही फेसाळलेलीच आहे. इंद्रायणी नदीमध्ये केमिकलयुक्त पाणी सोडल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे. कारखान्यांचं दूषित पाणी सोडल्यानं इंद्रायणी प्रदूषित झालेली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा याकडे सपशेल कानाडोळा होत असल्याचा आरोप होतोय. हिवाळी अधिवेशनामध्ये मुद्दा घेऊन सुद्धा सरकारचं या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे. तरी दृश्य आपण पाहता, इंद्रायणी नदी प्रदूषित होतीये यासाठी सातत्यानं आवाज उठवला जात होता आणि हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा जो आहे तो उपस्थित करण्यात आलेला होता. मात्र सरकारचं याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे.